नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी, मी दिलीप चौधरी। गुरु पौर्णिमेच्या महापर्व निमित्त गायत्री परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे कार्यक्रम घेऊन महाभंडारा झाला संपन्न। दोंडाच्या येथील माजी आमदार बापूसाहेब रावल यांचे प्रेरणादायी जीवन कार्य पुस्तकातून उलगडणार घेतली पत्रकार परिषद। अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या प्रेरणेतून आज गुरु पौर्णिमेचे महापर्व निमित्त गायत्री परिवार ट्रस्ट धुळेतर्फे कार्यक्रम आयोजित केले होते। दरवर्षी याच ठिकाणी कार्यक्रम असतो। गुरूंचे महत्त्व काय असते हे सांगण्यासाठी लासलगाव येथील ट्रस्टचे सर्व सदस्य येऊन गुरूंचे महत्त्व, गुरु म्हणजे काय, असे अनेक गोष्टी या परिवारातर्फे धुळ्यांच्या भक्तांच्या ज्ञानात भर पडली। तसेच नवकुंडी यज्ञाच्या माध्यमातून लोकांच्या मनात परिवर्तन होते, वातावरण शुद्ध होते, सकारात्मक भावना जागृत होते। जे काही नैसर्गिक आणि माणसाच्या स्वभावात दिसून येते ते कमी करण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जाते। जगाच्या 72 देशात गायत्री परिवाराचा व्याप आहे। वृक्षारोपण लावणे, जनतेसाठी जनजागृती करणे, हम बदलेंगे तो युग बदलेंगा असे स्वतःवर जाणीव झाली पाहिजे, असे गायत्री परिवाराचे बेंद्रे दादा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले। यावेळी गायत्री परिवारातील सर्व उपस्थित होते। गुरु पौर्णिमेनिमित्त महाभंडाराचेही आयोजन केले होते। महापर्व गायत्री परिवार हरिद्वार, अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या याच्यातून प्रेरणेतून आणि गायत्री प्रज्ञापीठ धुळे याच्या माध्यमातून आम्ही हा गायत्री जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम इथं साजरा केला। आज नेहमीप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने साजरा होत असतो। तर या माध्यमातून गुरुचं महत्त्व काय आणि गुरु म्हणजे काय, ही जी संकल्प गुरु म्हणजे काय संकल्पना आहे, आपण फक्त जो लोक म्हणून गप्प बसतो, गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महामहेश्वरा वगैरे, तर पण त्याच्यात तर हे याचं मार्गदर्शन करण्यासाठी लासलगाव इथून आम्ही एक आपल्या गायत्री परिवारचीच टोळी इथं बोलवलेली होती। आणि त्यांनी अत्यंत चांगला कार्यक्रम इथं सादर केलेला आहे आणि नवकुंडी यज्ञ त्याच्या माध्यमातून आपण इथं घडून आणलेला आहे। या यज्ञाच्या माध्यमातून लोकांच्या मनात हृदय परिवर्तन होतं, वातावरण शुद्धी होते, वातावरणामध्ये सकारात्मक भावना पोहोचतात आणि जे काही निसर्गाचं हानी जी आज आपल्या याच्या माणसाच्या स्वभावामध्ये झालेली ती या यज्ञाच्या माध्यमातून आपण ते कमी करायचा प्रयत्न गायत्री परिवार हा करत असतो। गायत्री परिवार एक खूप सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य करण्यासाठी निर्माण झालेलं आहे आणि भारतासह जगाच्या 72 देशांमध्ये हा गायत्री परिवार आमचा पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सप्तक्रांती आमच्या आहेत, त्याच्यामध्ये वृक्षारोपणासारखी एक मोठी क्रांती, तसंच लोकांमध्ये जागृत आपण लोक सुधारले पाहिजेत आणि म्हणून गायत्री परिवाराचं जे मुख्य ध्येय की बा आपण म्हणतो की बा लोक सुधारले पाहिजे पण स्वतःबद्दल कधी आपण विचार करत नाही, म्हणून हम बदलेंगे युग बदलेगा, हम सुधरेंगे तो युग सुधरेगा। कारण की एक एक व्यक्ती ज्यावेळेला सुधरेल त्याच्या वेळेला समूह सुधरेल, त्यावेळेला देश सुधरेल, राष्ट्र आणि जग सुधरेल। आणि म्हणून गायत्री परिवाराची आमच्या गुरुवार यांची ही धारणा आहे की हम बदलेंगे युग बदलेगा, हम सुधरेंगे युग सुधरेगा आणि 21वी सदी उज्ज्वल भविष्य जी आपली रामराज्याची कल्पना आहे ती कोणाला पटो न पटो पण 26 सालापर्यंत हे रामराज्य या पृथ्वीवर निर्माण होणार आहे याच्या बाबतीतल्या गायत्री परिवाराच्या आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही पदाधिकाऱ्याला मुळीच शंका नाही आणि या माध्यमातून आम्ही हे सगळं क्रांती घडवायच्यामध्ये आमचा जो सहभाग आहे, आमच्या परिणीचा सहभाग आहे तो आम्ही देत आहोत, देणार आहोत आणि पूर्ण विश्वासाने आम्ही काम करत आहोत आणि निश्चितपणे चांगुलपणावर जो विश्वास ठेवायचा असतो तरच चांगलं होतं आणि चांगलं घडतं आणि म्हणून 21वे हे शतक जे ते क्रांती घडवणारं असेल आणि म्हणून गायत्री परिवाराचा जो कार्यक्रम तो निश्चितपणे याच्याची उद्या आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि आपण या आमच्या कार्यक्रमात प्रसिद्ध देण्यासाठी आजच्या बातमीपत्र इथेच संपलं।